ती खूप थकली आहे. शी इज व्हेरी टायर्ड. शी इज व्हेरी टायर्ड. या ठिकाणी जर मुलगा असेल, तो खूप थकला आहे असं बोलायचं असेल, तर आपण म्हणू शकतो ही इज व्हेरी टायर्ड. ही इज व्हेरी टायर्ड. किंवा तुम्हाला म्हणायचं असेल माझी आई खूप थकली आहे, तर तुम्ही म्हणू शकता माय मदर इज व्हेरी टायर्ड. माय मदर इज व्हेरी टायर्ड. नाऊ नेक्स्ट सेंटेन्स, तुला मला दाखवायची गरज नाही. तुला मला दाखवायची गरज नाही. यू डोंट हॅव टू शो मी. यू डोंट हॅव टू शो मी. मला तुमचे पैसे नको आहेत. आय डोंट वॉन्ट युअर मनी. आय डोंट वॉन्ट युअर मनी. एखाद्याचा मोबाईल नंबर आपल्याला माहीत नसतो तर आपण म्हणतो की हा नंबर कोणाचा आहे मला माहीत नाही, तर ते इंग्लिशमध्ये कसं बोलायचं? आय डोंट नो हूज नंबर इज दिस. हा नंबर कोणाचा आहे हे मला माहीत नाही. आय डोंट नो हूज नंबर इज दिस. माझ्याकडे काही पर्याय आहे का? डू आय हॅव एनी ऑप्शन. डू आय हॅव एनी ऑप्शन. मला नेहमी व्यस्त राहायला आवडते. आय ऑलवेज लाईक टू बी बिझी. आय ऑलवेज लाईक टू बी बिझी मीन्स मला नेहमी व्यस्त राहायला आवडते. सुरुवातीला मीही असाच विचार करत होतो. इनिशियली आय वॉज थिंकिंग द सेम. इनिशियली आय वॉज थिंकिंग द सेम. सुरुवातीला मीही असाच विचार करत होतो. निदान तुम्ही मला सांगू शकता, किंवा कमीत कमी तुम्ही मला सांगू शकता. ॲट लिस्ट यू कॅन टेल मी. ॲट लिस्ट यू कॅन टेल मी. ती नेहमी काळे कपडे घालते. एखाद्या मुलीला ब्लॅक कलर खूप आवडतो, तर ती नेहमीच ब्लॅक कलरचे कपडे घालत असेल तर काय बोलणार इंग्लिशमध्ये? शी ऑलवेज वेअर्स ब्लॅक क्लोथ्स. शी ऑलवेज वेअर्स ब्लॅक क्लोथ्स मीन्स ती नेहमी काळे कपडे घालते. आता काही जण एखादी गोष्ट विचारली किंवा काही तरी करायला सांगितलं तर प्रत्येक वेळेला हो मी करू शकतो किंवा हो मी करेन असं बोलतात. तर आपण एखाद्याला बोलतो की कधी कधी नाही म्हणायला शिका, तर ते इंग्लिशमध्ये कसं सांगायचं? लर्न टू से नो समटाईम्स. लर्न टू से नो समटाईम्स म्हणजे कधी कधी नाही म्हणायला शिका. लर्न टू से नो समटाईम्स. मला तुला त्रास द्यायचा नव्हता. आय डिंट वॉन्ट टू बॉदर यू. आय डिंट वॉन्ट टू बॉदर यू मीन्स मला तुला त्रास द्यायचा नव्हता. एखादी व्यक्ती नेहमीच काळजीत असल्यासारखी दिसते तर आपण बोलतो तो नेहमी काळजीत असतो. हे इंग्लिशमध्ये कसं बोलणार? ही इज ऑलवेज वरीड. ही इज ऑलवेज वरीड मीन्स तो नेहमीच काळजीत असतो. नेक्स्ट सेंटेन्स, तुम्ही तिथे गेलात तर बरं होईल. तुम्ही तिथे गेलात तर बरे होईल. इट विल बी बेटर इफ यू गो देअर. इट विल बी बेटर इफ यू गो देअर मीन्स तुम्ही तिथे गेलात तर बरे होईल. तो कधी परत येईल तुला माहीत आहे का? डू यू नो व्हेन ही विल कम बॅक. डू यू नो व्हेन ही विल कम बॅक मीन्स तो कधी परत येईल तुला माहीत आहे का? डू यू नो व्हेन ही विल कम बॅक. लोक काय विचार करतात याची मला पर्वा नाही. किंवा आपण म्हणतो लोकांना काय वाटतं याची मला पर्वा नाही. हे इंग्लिशमध्ये कसं बोलणार? आय डोंट केअर वॉट पीपल थिंक. आय डोंट केअर वॉट पीपल थिंक मीन्स लोक काय विचार करतात याची मला पर्वा नाही. काय करावं हे मी ठरवू शकत नाही. आय कांट डिसाईड वॉट टू डू. आय कांट डिसाईड वॉट टू डू. एखाद्या टेबलवर किंवा चेअरवरती डाग पडले असतील तर आपण बोलतो की कापड ओलं करून घे आणि हे डाग पुसून घे. कापड ओले करून हे डाग पुसून टाका. वेट अ क्लोथ अँड रब द स्टेन. वेट अ क्लोथ अँड रब द स्टेन मीन्स कापड ओले करून हे डाग पुसून टाका. तुम्हाला हे आवडले नाही का? डिंट यू लाईक दिस. डिंट यू लाईक दिस मीन्स तुम्हाला हे आवडले नाही का? केक बेक करण्यासाठी 20 मिनिटे लागतील. किंवा केक बेक होण्यासाठी 20 मिनिटे लागतील. द केक विल टेक 20 मिनट्स टू बेक. द केक विल टेक 20 मिनट्स टू बेक. मी तासाभरात परत येईन. आय विल बी बॅक इन अन आवर.
I'll be back in an hour means मी तासाभरात परत येईन. तू जे केलेस त्याची तुला लाज वाटली पाहिजे. You should be ashamed of what you did. You should be ashamed of what you did. तू जे केलेस त्याची तुला लाज वाटली पाहिजे. तू खूप शांत दिसत आहेस, काही झालंय का? You look so calm. Is something wrong? You look so calm. Is something wrong? आम्ही आता जाऊ शकतो का? Could we go now? Could we go now?